नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला राऊंड बीएडचा झालेला आहे, आता सेकंड राऊंड जो काही सुरू झालेला आहे त्या बीएडच्या सेकंड राऊंडला अनेक जणांनी ऍडमिशन घेतलेले आहे, किंबहुना अनेक जणांचे ऍडमिशन बाकी आहेत। आता हा सगळा वर्ग जो आहे तो कॉलेज आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी येणार आहे। अर्थात विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाण्याअगोदर काही महत्त्वाचं विचारमंथन जे आहे ते तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो कॉलेज राऊंड जो आहे, हा कॉलेज राऊंड इंटर सी मेरिटवरच त्यावर आधारित असणार आहे। अनेक जण हा विचार करतील की इंटर सी मेरिट म्हणजे काय। जे काही विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत त्या सहभागी विद्यार्थ्यांमधूनच मेरिट लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी लागणार आहे। आता त्या मेरिट लिस्टच्या आधारे तुम्हाला जी काही ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी करावी लागणार आहे। मात्र कॉलेज राऊंडसाठी जाताना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मिनिमम 2 कॉलेज किंवा 3 कॉलेज तुम्हाला ग्राह्य धरावे लागणार आहे। कारण जेव्हा तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनसाठी जाता किंवा ऑप्शन्स फॉर्मसाठी जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजेस टाकावी लागणार आहे। जेव्हा तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मिनिमम त्या ठिकाणी जी काही कॉलेजची संख्या आहे ती त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड राऊंडला ज्या प्रकाराने एक कॉमन मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश होत होती, आता ती कॉलेज वाईज होणार आहे, हा फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। या फरक लक्षात घेतल्यानंतरच आपल्याला अपेक्षित कॉलेज जे आहे त्या ठिकाणी मिळू शकतं। आणि खूप मोठी संख्या असल्याने बऱ्याच ठिकाणी असं होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळू शकतं, काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळू शकत नाही, हा सुद्धा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो राहणार आहे तो राहणार आहे सीईटीमध्ये मार्क्स मिळवले किती आहे त्यावर आधारित इतर गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शनिंग राहणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा आपण ॲडमिशन घेतो किंवा कॉलेज राऊंडला जाणार आहे तेव्हा जी काही प्रोसिजर असेल जेव्हा तुम्ही फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये केलेली आहे केवळ यामध्ये आता ऑप्शन्स फॉर्म जे आहे ते प्रॉपर भरणं गरजेचं आहे। आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांना काही एडिट करायचं असेल, समजा EWS असेल किंवा नॉन क्रिमिलियर असेल किंवा इतर काही गोष्टी चेंज करायच्या असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी चेंज करता येऊ शकतं, जेणेकरून पुढे जे आहेत आपल्याला अडचण निर्माण होणार नाही। या संदर्भातले काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा। यामध्ये पहिला प्रश्न मला जो विचारला गेला तो असा आहे की कोणताही राऊंड, समजा इन्स्टिट्यूशनल राऊंड जो असेल तर त्याचं ब्राउशर दिलेलं आहे, ते ब्राउशर काळजीपूर्वक जे आहे ते सीईटी सेलच्या असेल किंवा beedcap22.mahaceet.org या वेबसाईटवर जाणं आणि ते वाचणं महत्त्वाचं आहे। कारण जे काही शेड्यूल आहे ते केवळ 20 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत या दरम्यानच तुम्हाला कॉलेज ऑप्शन्स द्यावे लागणार आहे। आणि त्यानंतर 23 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत ते स्क्रुटिनी होत राहतील आणि त्या प्रकारे तुम्हाला कॉलेजही अलॉट होईल। आता कॉलेज अलॉट होताना एक सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक कॉलेज वाईज जे आहे ती मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे। आता ही कॉलेज तुम्ही एक तर कॉलेज पोर्टलच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी असू शकणार आहे किंवा त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर त्या ठिकाणी असू शकणार आहे किंवा तुम्ही प्रत्यक्षात जे आहे त्या कॉलेजला फोन करूनही विचारू शकता की माझा नंबर लागलेला आहे किंवा नाही। या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपला नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे किंवा नाही। केवळ सामूहिक एक मेरिट लिस्ट त्या ठिकाणी नसणार आहे। तुम्ही 3 कॉलेजेसला तुमचं नाव जर दिलेलं असेल तर त्या तीनही कॉलेजला तुमचं नाव जे आहे ते मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतं। फक्त ही जबाबदारी महत्त्वाची आहे की तुम्ही त्या कॉलेजला किती नंबरमध्ये त्यामध्ये आहे। आता बरेच जण हाही प्रश्न विचारतात की सर वॅकंट सीट असेल तरच आमचा नंबर लागेल। ऑफकोर्स वॅकंट सीट जर असेल तरच तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो। मग वॅकंट सीटसुद्धा आपण ऑनलाईन पाहू शकतो। असंही होतं की बऱ्याच वेळेस 3 कॉलेज म्हणजे 3 जागा आहे, 5 जागा आहे, काही ठिकाणी 10 जागा आहे, तर त्या जागेचं अवलोकन करूनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज जे आहे ते त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे। मी या ठिकाणी मुद्दाम काही गोष्टी या ठिकाणी नमूद करणार आहे। मागच्या काही राऊंडचा जर विचार केला तर नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करता येत नव्हतं। जे विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे मात्र फर्स्ट राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येत नाही। मात्र होऊ शकते की काही फॅसिलिटी जर आपल्याला अवेलेबल झाली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारे कॉलेज फॅसिलिटी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची येऊ शकते। हा एक महत्त्वाचा भाग। दुसरा एक महत्त्वाचा भाग हा आहे की या राऊंडमध्ये असंही होतं की या राऊंडमध्ये फीस जी आहे फीसच्या संदर्भात अनेक जण विचारत असतात की फीसच्या संदर्भात फीस जी आहे ती वाढलेली आहेत का। तर फीस जी आहे ती वाढलेली नसते कारण फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये जी काही फीस असते विद्यार्थी मित्रांनो तीच फीस जी आहे ती कंटिन्यू असते। अनेक विद्यार्थ्यांना हा एक गैरसमज आहे की आम्हाला जास्त फीस जी आहे ती त्या ठिकाणी द्यावी लागणार का, तर असं होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो। जी काही फीस आहे तीच त्या ठिकाणी पेड करावी लागणार आहे। कदाचित काही कॉलेजेस अतिरिक्त फीस घेत असतील मात्र ते काही प्रॉपर आहे असंही त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही। हा एक महत्त्वाचा भाग। दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्ही इंग्लिशमधून करा किंवा मराठीमधून करा, कोणत्याही माध्यमातून तुम्ही करा, कोणतीही अडचण नाही आहे। केवळ प्रमाणपत्र बीएडचं हे महत्त्वाचं आहे, हा मुद्दासुद्धा लक्षात घेणं अपेक्षित आहे।
मी या ठिकाणी मुद्दाम ही गोष्ट या ठिकाणी नमूद करेल की जास्तीत जास्त कॉलेज जे आहे ती त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्या ना कोणत्या एका कॉलेजमध्ये तुमचं नाव जे आहे, नंबर जे आहे ते त्या ठिकाणी लागू शकतात. हा एक महत्त्वाचा भाग. प्रत्येक कॉलेज जे आहे ती स्वतःची मेरिट लिस्ट जी आहे ती जनरेट करणार आहे, त्यामुळे तो सुद्धा अर्थ त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या राऊंडसाठी किंवा सेकंड राऊंडसाठी सुद्धा फ्रीज असेल, बेटरमेंट असेल यासारखे कोणतेही ऑप्शन्स अवेलेबल नाही. हा एक महत्त्वाचा भाग. ज्या विद्यार्थ्यांकडे EWS असेल तर त्यांनी EWS अपलोड करणं गरजेचं आहे, कारण EWSच्या अनेक जागा ज्या आहेत, अनेक राखीव जागा ज्या आहेत, त्या प्रत्येक कॉलेजला 5 असेल किंवा 10 असेल या संख्येने देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे तुम्ही EWSमध्ये कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर EWSच्या जागा ज्या आहेत किंवा त्या अनुषंगाने सुद्धा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकता. हा एक महत्त्वाचा भाग तुमच्यासमोर विशद करणं मला वाटतं महत्त्वाचं वाटतं, कारण अनेक विद्यार्थ्यांजवळ EWS प्रमाणपत्र आहेत, तर त्यांनी राखीव जागेचा जो आहे तो सुद्धा लाभ जो आहे तो घेणं अपेक्षित आहे. शक्यतो कोणतेही कॉलेज फॉर्म भरण्यास जर हेल्प करत असेल तर कृपया करून त्या कॉलेजकडे जा, त्या फॉर्म भरा, जेणेकरून ते कॉलेज पुढचे जे मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन सहजरित्या त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि हा राऊंडसुद्धा एक कॅप राऊंडच आहे, असं नाही की इन्स्टिट्यूशनल किंवा कॉलेज राऊंड असल्यामुळं फक्त कॉलेजांना जे वाटेल त्याच विद्यार्थ्यांना ते ॲडमिशन देऊ शकतात, तर असं होत नाही. या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसवर एक प्रकारे कॅपचा पूर्ण नियंत्रण राहणार आहे, कॅप रजिस्ट्रेशनची पूर्ण माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, कॅप थ्रू ते सगळं होणार आहे, त्यामुळे CET सेलला ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. केवळ पारदर्शी आणि ट्रान्सपरन्स ॲडमिशन होतात का याकडे CET सेल लक्ष ठेवून आहे, कारण त्यांच्या प्रोसिजरमध्येच ते काम त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. आता हा कॅप राऊंडच आहे, मात्र इन्स्टिट्यूशनल लेवलवर प्रत्येक इन्स्टिट्यूशनल लेवलवर तुमची मेरिट यादी लागत असल्यामुळे हा एक बदल जो आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तुमच्या लॉग इन ID मध्ये जा, तुमच्या लॉग इन ID मध्ये जाऊन कॉलेज ऑप्शन जे आहे ते प्रॉपर भरणं गरजेचं आहे. जेवढ्या जागा शिल्लक असतील तेवढ्याच तुम्हाला ॲडमिशन जे आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर दुसरा मी पुन्हा एकदा ही गोष्ट रिपीट करतो की 20 ते 22 अर्थात 3 दिवस असे आहेत की त्या राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज राऊंड त्या ठिकाणी देऊ शकतात, कॉलेज ऑप्शन्स त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर ॲप्लिकेशन एडिट असेल किंवा काही कॉलेज ऑप्शन्स तुम्हाला जर द्यायचे असेल तर ते 23 ते 27 ते दरम्यान किमान 5 दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे 5 दिवसामध्ये तुम्ही एक प्रकारे कॉलेज जे आहे तुमच्या कॉलेजमध्ये कोणता नंबर लागलेला आहे, कुठे लागलेला आहे, किती नंबरवर आपण आहोत हे सगळी माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. आणि 20 ते 22 दरम्यान तुम्ही फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार नाही, कॉलेज ऑप्शन्स त्या ठिकाणी देता येणार नाही. त्यानंतर 23 पासून ते 27 पर्यंत तुम्हाला एक एक टप्प्याने जे काही मेरिट यादी जी आहे ती कॉलेज जनरेट करणार आहे आणि त्यानुसार आपले ॲडमिशन जे आहे ते होणार आहे. तुमचं ॲडमिशन लागलं हे जर कन्फर्म झालं तर तुम्हाला प्रोविजनल ॲडमिशन लेटर जे काढावं लागणार आहे ते घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जावं लागणार आहे. अर्थात डायरेक्ट तुम्ही कॉलेजला जरी व्हिजिट दिली तरी त्या ठिकाणी चालू शकतं, त्यामध्ये कोणताही फरक जो आहे तो त्या ठिकाणी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं जे राहणार आहे ते CET मार्क्स. ही पुन्हा मी ही गोष्ट रिपीट त्या ठिकाणी करतो, कोणत्याही बीएड कॉलेजला मॅनेजमेंट कोटा दिलेला नाही, इतर प्रोफेशनल कॉलेजसाठी मॅनेजमेंट कोटा त्या ठिकाणी असतो. स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिपसुद्धा या लेवलवर मिळत असते, त्यामुळे अनेक समजा एखादं मॅनेजमेंट सीट असलं ते जर तुम्ही घेतलं, शक्यतो ते बीएडला नाही मात्र मॅनेजमेंट सीट जे आहेत त्यांना स्कॉलरशिप नसते, मात्र कॅप थ्रू येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ती त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे अनेक कन्फ्युजन, अनेक ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून खऱ्या अर्थाने आपण तिसऱ्या राऊंडला जाताना पूर्ण सजग राहणं गरजेचं आहे, कारण 23 डिसेंबरपासून तर 27 डिसेंबरपर्यंत हा कालावधी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं लागणार नाही त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, कारण शो मस्ट गो ऑन. बीएडपेक्षा इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्ही तयारी करा, योग्य प्रकारे राऊंडसाठी जा, हीच माझी या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला. आणि जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्सद्वारे मला कळू शकता. पुन्हा जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्कीच प्रश्न तुम्ही विचारू शकता. पुन्हा जाता जाता एक विनंती आहे की लाईक शेअर आणि सबस्क्राईब. पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससाठी मला परवानगी द्या, तोपर्यंत जय हिंद जय भारत.